पंतप्रधान मोदींनी केवळ शिवरायांची नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे. कडेगावातील भाषणात राहुल गांधींचा हल्ला बोल. मातोश्रीतच असूनही उद्धव ठाकरेंनी फिरवली काँग्रेसच्या सांगलीच्या कार्यक्रमाकडे पाठ. मातोश्रीवरच ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती. महाविकास आघाडीचं जागावाटप होण्याआधीच ठाकरे गटाची मुंबईमधल्या 36 पैकी 22 शिलेदार ठरले. संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती. सध्याचे आमदार आणि नव्या चेहऱ्यांना संधी. सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या स्मारकाचं लोकार्पण. राहुल गांधी, खरगे, पवार, शाहू महाराजांची उपस्थिती. राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. फरार असताना आपटे गोवा इंदौरमध्ये गेल्याचा वकिलांचा दावा. जयदीप आपटेच्या जामिनासाठी ठाण्यामधून हालचाली. संजय राऊतांचा आरोप, तर आपटे सरकारचा नातेवाईक असल्याचा जयंत पाटलांचा आरोप. मुख्यमंत्र्यांचाही पलटवार. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या दबावामुळे जेपी नड्डा यांनी आपला भाजप प्रवेश जाहीर केला नाही. एकनाथ खडसेंचा दावा. अजितदादांच्या राष्ट्रवादीत रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे आमने सामने. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रुपाली चाकणकरांच्या नावामुळे ठोंबरे संतापल्या. वराह जयंती साजरी करावी नितेश राणेंचं आवाहन, तर जयदीप आपटेच्या अटकेवरून लक्ष विचलित करण्यासाठी वराह जयंतीचा मुद्दा. अमोल मिटकरींचा आरोप. आतापर्यंतच्या टीकेनंतर मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांना मदतीबाबत बातचीत झाल्याची माहिती. सत्तांतराच्या पुढाकारानं संभाषण. खासगी मेडिकल कॉलेजेसच्या उद्दामपणाचा माझ्याकडून पर्दाफाश. सरकारी सवलतपात्र विद्यार्थ्यांकडून भरून घेतली प्रतिज्ञापत्र. माझाच्या बातमीनंतर सरकारकडून कारणे दाखवा नोटीस. गणेशोत्सवाला निघालेले कोकणवासी अजूनही वाहतूक कोंडीतच. रायगडमध्ये अनेक वाहनं अडकली. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचाही फटका. सिडकोतर्फे बेलापूर ते पेंधर मेट्रोच्या तिकिटामध्ये 33% कपात. 7 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार. जवळच्या नंबरचा चष्मा घालवणारा आय ड्रॉपला केंद्राच्या औषध प्रशासनाची मान्यता. एनटोड फार्मास्युटिकल्सचे मराठमोळे सीईओ निखिल मसूरकर यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.